पाकिस्तानने अखेर पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं एक वृत्त तुमच्यापर्यंतही तुमच्या टीव्ही किंवा मोबाईल स्क्रीनद्वारे पोहोचलं असेल. पण असं खरंच झालं आहे का? या वादाची सुरुवात झाली बुधवारी, जेव्हा पाकिस्तानच्या संसदेत विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज चे खासदार आयाज सादिक यांनी म्हटलं की जेव्हा भारतीय वायुदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्तमान पाकिस्तानच्या ताब्यात होता, तेव्हा पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे हातपाय थरथरत होते, त्यांच्या कपाळावर घाम होता. पहा ते काय म्हणाले. मुझे याद है शाह महमूद कुरैशी साहब उस मीटिंग में थे जिसमें प्राइम मिनिस्टर साहब ने आने से इनकार कर दिया और चीफ ऑफ आर्मी स्टाफ तशरीफ लाए. पैर कांप रहे थे, पसीने माथे पे थे और हमसे शाह महमूद साहब ने कहा, फॉरेन मिनिस्टर साहब ने, कि खुदा का वास्ता है अब इसको वापस जाने दें, क्योंकि 9 बजे रात को हिंदुस्तान पाकिस्तान पे अटैक कर रहा है. अयाज सादिक यांचा हा व्हिडिओ सध्या भारतात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. अगदी भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी हा व्हिडिओ ट्विट करत लिहिलंय, काँग्रेसच्या राजकुमारांना भारतात कुणावरही विश्वास नाही, मग ते आपलं लष्कर असो किंवा आपले नागरिक, आता तरी त्यांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे. हाच विषय सीमेच्या दोन्ही बाजूला न्यूज चॅनल्सवरही चर्चेला गेला. बुधवारी पाकिस्तानातील दुनिया न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार अयाज सादिक यांनी मग स्पष्टीकरण दिलं, मला वैयक्तिक टीका करायची नव्हती, पण सध्या सत्तेत असलेले लोक आम्हाला चोर आणि मोदींना मित्र संबोधतात, त्यांना उत्तर देणं भाग होतं. या लोकांमध्ये कसलंही गांभीर्य नाही, यांना संसदेचे नियम सुद्धा माहिती नाही. आम्ही या सरकारला काश्मीरच्या प्रत्येक कठीण प्रसंगी पाठिंबा दिला. अभिनंदन प्रकरणात सुद्धा आम्ही सरकारचं समर्थन केलं, पण सरकारने सुद्धा विरोधी पक्षाचा आदर करायला हवा. मात्र त्यांच्या या सारवासारवीचा फारसा फायदा झालेला नाही. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सादिक यांचा हा आरोप फेटाळून लावल्याचं असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटलंय. कुरेशी म्हणाले की जबाबदार पदांवरचे लोक बेजबाबदार वक्तव्य करत आहेत, याचा मला खेद वाटतो. अभिनंदनला दबावात सोडण्यात आलं असं ते म्हणाले. पाकिस्तानच्या संसदेतील लोकसभेचे माजी अध्यक्ष अशी वक्तव्य करू शकतात याची अपेक्षा नव्हती. तर पाकिस्तान सरकारमधले मंत्री फवाद चौधरी यांनीही कठोर शब्दांमध्ये टीका करत पुलवामामध्ये पाकिस्तान घाबरला नाही तर भारताच्या हद्दीत घुसून हल्ला केला असं सांगितलं. पहा ते काय म्हणाले. स्पीकर जनाबे शाह महमूद कुरैशी साहब की टांगे कांप रही थी, कह रहे थे हिंदुस्तान हमला कर रहा है, हमने हिंदुस्तान को घुस के मारा है जनाबे स्पीकर वहां पे. और पुलवामा में जो कामयाबी है, पुलवामा में जो हमारी कामयाबी है, वो इमरान खान की क़यादत में इस कौम की कामयाबी है. उसके हिस्सेदार आप भी सब है, उसके हिस्सेदार हम भी सब है. फवाद चौधरी यांचं हे वक्तव्य की पुलवामामध्ये पाकिस्तानला मोठं यश मिळालं होतं हेच त्यांना अडचणीत टाकणारं ठरत आहे. कारण याच पुलवामाच्या भीषण हल्ल्यात तुम्हाला आठवत असेल 40 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एक प्रकारे पाकिस्तान त्या हल्ल्याची जबाबदारी घेतोय का असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर स्पष्टीकरण देताना फवाद चौधरी यांनी BBC प्रतिनिधी शुमायला जाफरी यांच्याशी बातचीत केली, तेव्हा ते म्हणाले की भारतीय मीडियाने त्यांच्या सोयीने माझ्या भाषणाचा वापर केलाय. मुळात पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली मी त्याबद्दल बोलत होतो असं ते म्हणाले. तुम्हाला फवाद यांच्या या स्पष्टीकरणाबद्दल तसंच त्यांच्या भाषणाबद्दल काय वाटतं ते खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच आंतरराष्ट्रीय बातम्यांसाठी पहा BBC मराठी .com. धन्यवाद.